विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीए थर्ड सेमला राज्याच्या उत्पत्तीचा ऐतिहासिक किंवा विकासवादी सिद्धांत याचा आपण अभ्यास करीत आहोत। तर याला विकासवादी सिद्धांत आहे असं म्हटलं जातं। तर हा जो सिद्धांत आहे, यापूर्वी आपण राज्याच्या उत्पत्तीचा दैवी सिद्धांत बघितलेला आहे, राज्याच्या उत्पत्तीचा आपण सामाजिक कराड सिद्धांत बघितलेला आहे, त्यानंतर राज्याच्या उत्पत्तीचा ऐतिहासिक सिद्धांत। या सिद्धांतामुळे राज्य निर्माण झाल्याचं आपल्याला अनेक पुरावे उपलब्ध आहेत। तर त्यामध्ये या सिद्धांतांमध्ये असं आपल्याला दिसतं की कुटुंब राज्य संस्थेचा केंद्रबिंदू आहे। म्हणजे जर आपण अतिशय प्राचीन काळाचा विचार केला, ज्यावेळी अज्ञान होतं लोकांना, ज्यावेळी गावं नव्हती, शहरं नव्हती, रानटी अवस्था होती, अशा रानटी अवस्थेमध्ये असं आपल्याला दिसते की लोकांचं माणसाचं कुटुंब होतं आणि त्या कुटुंबामध्ये अनेक लोक राहत असत। त्यांना त्यांची कामं करण्यासाठी आज्ञा देण्याची गरज होती आणि आज्ञा देण्याच्या गरजेमधूनच आज्ञापालनाची सवय कुटुंब व्यवस्थेमध्ये लागलेली आपल्याला दिसते। म्हणजेच हा जो ऐतिहासिक सिद्धांत आहे, या ऐतिहासिक सिद्धांताचा जो मूळ आधार आपल्याला दिसतो कुटुंब, आणि या कुटुंबापासूनच नंतरच्या काळामध्ये आपल्याला राज्य निर्माण झालेलं आपल्याला दिसत आहे। तर कुटुंब हे अत्यंत महत्त्वाचं या राज्याच्या उत्पत्तीच्या सिद्धांतामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर यासाठी राज्याच्या उत्पत्तीचा हा जो विकासवादी सिद्धांत आहे, याला एक नव्हे तर अनेक घटक कारणीभूत आहेत आणि त्यानुसार मग राज्य निर्माण झालेलं आहे असं आपल्याला दिसते आहे। यामधला जो पहिला घटक आहे रक्तसंबंध कशा प्रकारचं, रक्तसंबंधामध्ये कुटुंब आहे, कुटुंबामध्ये समूह आहे, त्यानंतर टोळी आहे, जनजाती आहे आणि त्यानंतर राज्य आहे। म्हणजेच सुरुवातीला असं आपल्याला दिसते, एक जे कुटुंब होतं त्या कुटुंबापासून अनेक कुटुंब तयार झाली, अनेक कुटुंबापासून समूह तयार झाले, त्यानंतर कुळ तयार झालं आणि त्यानंतर टोळी आणि त्यानंतर जनजाती आणि त्यानंतर राज्य निर्माण झालेलं आपल्याला दिसत आहे। आणि त्यामुळे कुटुंबामुळे काय निर्माण झालेलं आहे, आपसामध्ये चांगलेपणाची भावना निर्माण झालेली आपल्याला दिसते, आपुलकी ही भावना निर्माण झालेली दिसतात आणि जे व्यवहार चालत असत कुटुंबामुळे त्या कुटुंबाचं ना नंतरच्या काळामध्ये आपल्याला विस्तारलेलं स्वरूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे। म्हणूनच नंतरच्या काळामध्ये जी राज्य झालेली दिसत आहेत आपल्याला प्राचीन काळानंतरची, ती काही आपल्याला गावं निर्माण झालेली दिसतात, काही आपल्याला नगर राज्य निर्माण झालेली दिसतात, त्यानंतर मग आधुनिक काळामध्ये आपल्याला लाखो कोटी लोकसंख्या असलेली राज्य निर्माण झालेली राष्ट्र राज्य पण आपल्याला दिसत आहेत। तर हा जो पहिला घटक आहे, पहिला घटक राज्य निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो, त्याशिवाय राज्य निर्माण झालं असं समज जातात नाही। त्यानंतर मग दुसरा घटक आहे राज्य निर्माण होण्याचा, धर्म व जादू। धर्मामुळे राज्य निर्माण झालं असं मानलं जाते। सुरुवातीच्या काळामध्ये लोक निसर्गाची पूजा करायचे, कारण निसर्गाविषयी लोकांना भीती होती आणि त्या भीतीमधूनच पूजा अर्चेला सुरुवात झाली, धर्माला मानायला सुरुवात झाली आणि मग लोक एकत्रित यायला लागले, कारण स्वतःचं संरक्षण करायचं आहे एकत्रितीने, त्यासाठी मग पूजा अर्चा सुरू झालेल्या आपल्याला दिसतात। अशा पद्धतीने धर्म हा सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये राज्य निर्मितीसाठी कारणीभूत झालेला आपल्याला दिसतो। त्यानंतर मग जादू, त्या काळामध्ये जो जादूगार असायचा, जादूगार हा भीती निर्माण करायचा आणि त्या भीतीमुळे लोक त्याच्या आज्ञेचं पालन करायचे आणि मग जादूगार हा त्या काळामध्ये राजा बनायचा आणि त्याच्या आज्ञेचे पालन लोक करायचे। तर जादूमुळे सुद्धा राज्य निर्माण झालेलं आहे हा सुद्धा त्या तत्कालीन काळ आपल्याला दिसतो। म्हणजे धर्म आणि जादू या घटकामुळे पण प्राचीन काळामध्ये राज्य निर्माण झालेले आपल्याला दिसत आहे। त्यानंतर या संबंधामध्ये गिल ख्राईस्ट हे एक विचारवंत म्हणतात की जादूगाराचा राजा बनणे अत्यंत सोपे होते, कारण ऐहिक आणि पारलौकिक क्षेत्रात तो सर्वश्रेष्ठ आहे असे मानले जात असे। म्हणून त्यानंतरचा जो घटक आहे शक्तीमुळे राज्य निर्माण झालेलं आपल्याला दिसत आहे। शक्ती हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे। जॅक्सन असं म्हणतात या संबंधामध्ये, युद्धकलेत झालेली उन्नती हेच राज्याच्या उत्पत्तीचं कारण आहे। शक्तीमुळे
जस अनेक कुटुंब टोळ्या समोरासमोर यायच्या, एक टोळी दुसऱ्या टोळीचा पराभव करीत असे आणि मग त्या टोळीला आपल्या ताब्यामध्ये घेत असे। असे अनेक टोळ्यांमध्ये जेव्हा संघर्ष झाले त्यामधून गाव निर्माण झाले, त्यानंतर मग शहर निर्माण झालेली आपल्याला दिसत आहेत। आणि अशा पद्धतीने जे मोठे मोठे साम्राज्य निर्माण झाले ह्या युद्धकलेमधून साम्राज्य निर्माण झालेले आपल्याला दिसतात। तर हा जो घटक आहे शक्ती, आधुनिक काळामध्ये पण शक्ती या घटकाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेला आहे। शक्ती या घटकामुळे पण राज्य निर्माण झालेलं आहे असं मानलं जाते। हा सुद्धा घटक राज्याच्या उत्पत्तीमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यानंतर मग राजकीय जाणीव व जागृती, शिक्षणामध्ये वाढ झाली, लोकांना राजकीय गोष्टी कळायला लागल्या, सामाजिक गोष्ट कळायला लागल्या, संस्कृती कळायला लागली लोकांना। आणि ही जी राजकीय जागृती आणि जाणीव निर्माण झाली लोकांमध्ये, त्यामध्ये लोकांना त्यांच्या जे जीव आहे त्या जीवाची हमी निर्माण झाली। जीवन आपण चांगल्या पद्धतीने जगू शकतो, आपल्याला राज्यामध्ये काही अधिकार आणि हक्क प्राप्त होऊ शकतात, ही जी भावना लोकांना निर्माण झाली आणि त्या भावनेमधूनच राज्यसुद्धा निर्माण झालेलं आपल्याला दिसत आहे। या राजकीय जाणीव जागृतीमध्ये असं आपल्याला दिसते की संघटित जीवन कसं असलं पाहिजे, कारण आपल्या राज्याचं संरक्षण करायचं आहे तर आपण एकत्र राहिलं पाहिजे, आपण आपला विकास किंवा प्रगती घडवून आणली पाहिजे, आपण अनेक चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे। संघटित जर राहिलो तर आपल्यावर कोणीही आक्रमण करणार नाही, आपल्याला कोणीही गुलाम बनवणार नाही, ही भावना या माध्यमातून निर्माण झालेली दिसते। आणि राजकीय जाणीव जागृतीमुळे सार्वभौमत्व ही सुद्धा संकल्पना नंतरच्या काळात आली आपल्याला पुढे दिसत आहे। हा सुद्धा एक घटक राजकीय जागृतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, किंवा ऐतिहासिक विकासवादी सिद्धांतामध्ये हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यानंतरचा एक घटक आहे आर्थिक गरजा। आपल्याला माहित आहे प्राचीन काळापासून लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, सभ्यता ही वाढलेली आहे आपल्याला दिसत आहे। आणि आर्थिक गरजा मनुष्याच्या सुरुवातीला फार कमी होत्या, आर्थिक गरजा वाढल्या, लोकसंख्या वाढ झाली आणि या आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला राज्याची गरज भासू लागली। जसं आर्थिक गरजांसाठी उत्पादन सुरू झालं आणि उत्पादन झाल्यानंतर मग त्याची विक्री करणे, त्यासाठी मग व्यवहार करणे आवश्यक आहे आणि ह्या सगळ्या व्यवहार बाजारपेठ आवश्यक आहे, या सगळ्याची गोष्टीची गरज वाटायला लागली। म्हणजे लोकांना काम, व्यक्तीला काम मिळालं पाहिजे, काम मिळण्यासाठी मोठे मोठे उद्योग निर्माण करणे, मोठे मोठे शेती व्यवसाय निर्माण करणे आणि मग त्या उत्पादनांची विक्री करणे, खरेदी करणे, हे व्यवहार सुरू झाल्यामुळे सुद्धा काय झालेला आहे, हा सुद्धा घटक राज्याच्या निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक मानण्यात आलेला आहे। म्हणूनच आपल्याला असं लक्षात येते की राज्याच्या निर्मितीसाठी या विकासवादी किंवा ऐतिहासिक सिद्धांतामध्ये एकच घटक नाही कारणीभूत झाला, तर या एक किंवा अनेक घटकामुळे राज्य निर्माण झालेलं आपल्याला दिसत आहे। जसा जसा राज्याचा विकास झाला, जशी जशी लोकांची प्रगती झाली, जसा जसा काळ बदलत गेला त्यानुसार राज्य निर्माण झालेलं आपल्याला दिसत आहे। तर यामधला जो पहिला घटक आपण बघितला राज्य निर्मितीचा, हा रक्तसंबंध, हा घटक कुटुंब, हा घटक महत्त्वाचा आहे। त्यानंतर दुसरा जो घटक आहे धर्म व जादू, हा दुसरा घटक महत्त्वाचा आहे। तिसरा घटक महत्त्वाचा आहे शक्ती, हा घटक महत्त्वाचा आहे। चौथा घटक महत्त्वाचा आहे राजकीय जाणीव व जागृती, हा घटक महत्त्वाचा आहे। आणि पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी राज्य निर्माण झालेला आहे असं आपल्याला दिसत आहे। तर आज आपण राज्याचा उत्पत्तीचा ऐतिहासिक किंवा विकासवादी सिद्धांत बघितलेला आहे। धन्यवाद।